नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 5वी विषय नागरिक शास्त्र। मी सौ जान्हवी जोशी। आज आपण शिकणार आहोत धडा दुसरा, नियम सर्वांसाठी, म्हणजे तुमच्या परिसर अभ्यास भाग 1 या पुस्तकातला धडा 6वा, नियम सर्वांसाठी। मागील भागांमध्ये आपण पहिल्या भागात वाहतुकीचे नियम, त्यानुसार आपले सामाजिक नियम कसे असतात, नैसर्गिक नियमांनुसार आपले सामाजिक नियम कसे असतात हे शिकलो। दुसऱ्या धड्यात आपण मुलामुलींमधील भेद करणे कसे अयोग्य आहे हे शिकलो। तिसऱ्या व्हिडिओमध्ये आपण सार्वजनिक ठिकाणी कोणते नियम आपण पाळले पाहिजेत किंवा सरकारने आपल्याला कोणकोणते नियम आखून दिले हे शिकलो। आता आपण पर्यावरणाचे रक्षण कसे करायचे हे शिकूया। समाजात समता न्याय प्रस्थापित करण्यासाठी जसे कायदे आवश्यक असतात, तसेच पर्यावरणाच्या रक्षणासाठी ही कायद्याची गरज असते। आपण अनेक बाबतीत निसर्गांवर अवलंबून असतो। आपल्या अनेक गरजांची पूर्तता निसर्गामुळे होत असते। आपल्या नंतर येणाऱ्या पिढ्यांनाही नैसर्गिक साधन संपत्ती पुरली पाहिजे, त्यासाठी आपण या साधन संपत्तीचे जतन केले पाहिजे आणि ती काळजीपूर्वक वापरली पाहिजे। म्हणजेच काय मुलांना, वर सारखं आपण जर असे जंगलतोड करत बसलो तर पुढच्या पिढ्यांना छान झाडं बघणं जमेल का? किंवा एवढं प्रदूषण करून ठेवलं तर पुढच्या वेळांना स्वच्छ हवेमध्ये श्वास घेता येईल का? त्यामुळे हा विचार आपण आता केला पाहिजे आणि त्यानुसार आपण आपल्या पर्यावरणाचं रक्षण केलं पाहिजे। आता त्याच्यात महत्वाचं जातीभेद, स्त्री पुरुष विषमता आणि स्त्री शिक्षणाचा अभाव हे आपल्या समाजातील मुख्य अडथळे आहेत। ते दूर करण्याचा प्रयत्न महात्मा ज्योतिराव फुले, राजश्री शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केला आहे। स्त्रियांच्या शिक्षणासाठी सावित्रीबाई फुले यांना मोठा संघर्ष करावा लागला। त्यांच्या सहकारी फातिमा शेख यांनी त्यांना मोलाची साथ दिली। महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी स्त्री शिक्षणासाठी मोठे कार्य केले। या सर्व समाज सुधारकांचे कार्य आपल्या समाजात चांगले बदल घडवून आणण्यासाठी कारणीभूत ठरले आहेत। बाळांनो, हे आता तुम्ही नेहमी लक्षात ठेवा। त्याचप्रमाणे आपण या धड्यामध्ये काय शिकलो तर माणसांसाठी असणाऱ्या नियमांमध्ये बदल होतात। पूर्वीच्या काळचे नियम हे धार्मिक आणि धार्मिक परंपरा व समाजाच्या रूढींच्या स्वरूपात होते। अनिष्ट अमानुष रूढी आणि परंपरांच्या विरोधात कायदे केलेले आहेत आणि त्याप्रमाणे आपला समाज आता सुधारतो आहे। बाळांनो, हा धडा तुम्ही छान वाचून काढा, मला काय समजले लिहा, आणि जर काही कळलं नसेल तर मला नक्की विचारा आणि या धड्याचा स्वाध्याय सुद्धा सोडवा। धन्यवाद।